एकीकडे सण उत्सवाचं पावित्र्य जपताना दुसरीकडे या उत्सवाची सांगता होताच लोक नदीपात्रात निर्माले विसर्जित करून पर्यावरणाच्या पावित्र्याकडे मात्र सरास दुर्लक्ष करतात लोकांमध्ये अजूनही याबाबत जागरूकता नाही म्हणून इचलकरंजीत येस न्यूजच्या माध्यमातून निर्माल्य नदीमध्ये विसर्जित करू नये असं आवाहन करण्यात आलं सलग तीन दिवस ही मोहीम राबवण्यात आली इचलकरंजीकरांनी त्याला चांगला प्रतिसाद देत एस न्यूजच्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक केलंय यंदाच्या दिवाळीत लक्ष्मीपूजनासह अन्य विधींनंतर निर्माण झालेलं निर्माल्य नदीपात्रात विसर्जित करणाऱ्यांची संख्या मोठी होती पण आमचे एस न्यूजचे प्रतिनिधी साईनाथ जाधव यांनी पंचगंगा नदीपुलावर सलग तीन दिवस थांबून निर्माल्य नदीत विसर्जित करणाऱ्यांना रोखत निर्माल्य कुंडात विसर्जित करण्याचं आवाहन केलं या आवाहनाला बहुतांश इचलकरंजीकरांनी चांगला प्रतिसाद दिला पंचगंगा ही देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये गणली जाते या नदीच्या प्रदूषणाला अनेक घटक कारणीभूत आहेत नदीमध्ये अनेक धार्मिक विधींनंतर थेट विसर्जित करण्यात येणारं निर्माल्यसुद्धा त्यापैकी एकच नदीच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी प्रदूषणाची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीनं खारीचा वाटा उचलता यावा या उद्देशानं एस न्यूजच्या माध्यमातून राबवलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं